आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी दूषित, शेती पिकांवर परिणाम, शेतकऱ्यांचे नुकसान. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. त्याचा परिणाम पिकांवर होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यातील पंचगंगा मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. या नदीपात्रातून परिसरातील शेतीला पाणी देण्यात येतं. मात्र या दूषित पाण्यामुळे शेतीतील पिकांवर मोठा परिणाम होत आहे. पिके करपून जात आहेत, तर कीड लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासन आणि नदी प्रदूषण मंडळानं तातडीनं याची दखल घेऊन दूषित पाण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. पंचगंगा नदी दुथडीवर वाहत असून आमचे शेतकऱ्यांचे पीक सध्या ऊस असू दे, कुठले बी पीक पाणी असून खुला पाणी असून करपत आहेत. आणि जे कोल्हापूर जे बारा नाल्याचं पाणी आणि इचरेंची सायझिंग प्रोसेस आणि काळ्यावाड्याचं पाणी हे आपल्या पंचगंगा डायरेक्ट मिसळत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना त्याच्यावर काही कारवाई होत नाही. आता जिल्हाधिकारी साहेबांनी पाणी सोडा म्हणून आधीच दिलेला आहे, परंतु इथं आलबट्टीचे बॅट व बॅकवॉटरच शिरोळच्या बंधाऱ्याकडे आलेला आहे, परंतु पाणी फोडासारखाचे काय चिन्ह नाही. आणि जर असंच जर राहिलं तर आमची शेतीसुद्धा खराब होईल आणि बेरोजगार वाढ होईल आणि शेती एकदमच नापीक होऊन जाईल. आणि ह्याचबरोबर त्या कृष्णा नदीला सुद्धा जळ बसलेले आहे. आणि आता इचलकरंजीला आणि आजूबाजूच्या परिसराला हे कृष्णेचंच पाणी चाललेलं आहे. प्याला आणि शेतीला ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कृष्णेचं सुद्धा पाणी प्रदूषित झालेलं आहे. ह्याला मोठं जन आंदोलन चळवळ उपयोगी पडणार आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे.